मॅरेज काय अरेंज मॅरेज अरेंज हो का खोटं कशाला बोलत तू खोटं कशाला बोल मी अरे नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मस्त मजेतच असाल तर खूप दिवसापासून आपल्याला कमेंट यायला की दादा तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तर आज व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठीच बनवला तर रोहिणी हे बघ नमस्कार काय ग लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज हाव काय आल तर आमचं ना अरेंज मॅरेज आहे मित्रांनो हो का आणि पहिल्यांदा मी तिला बघायला गेलो तेव्हाचा व्हिडिओ नाही माझ्याकडे तेव्हा व्हिडिओ नव्हतो काढत आम्ही आहे ना बर तुला कोण म्हणजे तुझे पप्पा मला बघितलं तर अहो म्हटले होते का हो का बघा पप्पा म्हटले होते कारण मी नव्हते नाही म्हणत कारण ते कारण त्याच हा कारण फर्स्ट टाइम बघायला आले ते परत मी तर समजत नव्हतं या गोष्टीच अजून कोण म्हणे मम्मी सगळे हा म्हणतोच होते आधीपासून हो का मम्मीच आधीपासूनच चालू होत की लग्न करायच लग्न करायच हो का अजून बाकी माझी नव्हती एवढी म्हणजे खूप कमी वेळेत लग्न आलं त्यामुळे मग असं वाटत होत तू रडली होती तेव्हा हा रात्रभर म्हणजे त्या दिवशी जेवलीच नव्हती काऊन पप्पा काऊन हा म्हणले तेवढा विश्वास होता पप्पा त्या गोष्टीला नाही म्हणणार हो का पप्पा सुद्धा शेवटी हा म्हणतो माझा फोटो पाहिला होता तो बघितला होता आधी वेगळंच वाटलं असं वाटलं गुंड्यासारखं जडलं चेहऱ्या काही बोलती का काही गुंडा दिसतो तुला काही कसं म्हणजे फोटो तसा काढला बोलते आपलं फोटो तसा काढला होता तो बघा मी आता डिशचे काम परत चालू केले फोटो तसं त्याच्यामुळे माझे डोळे असे दिसत असून तुम्हाला बघा बाहेर प्रवास करून आलो जास्त ऐके नाही आणि तुझा दादा काय म्हणे दादा तुझा त्यांना सुद्धा आवडलं होतं कारण त्यांनी बघितलं सगळे हे केले ते माहिती काढली तुमच्याबद्दल हो का आणि बाकी मोठे पप्पा आधी नाही म्हणत होते नंतर कशामुळे हा म्हणले काय मी बघितलं आणि डन करून टाकलं मित्रांनो म्हटलं जवळच्या जवळ आहे आणि यांचं हात म्हणजे मी बघितलं होतं ना त्याच्यानंतर यांनी का 3-4 महिने चक्र मारले हिचा भाऊ येतो हिची बहीण येते हिची आई येते हिचा काका येतो कारण कोणाला हे नव्हतं सगळं डिपेंड माझ्या मोठ्या मामावर होत हो का माझ्या आत्याचे हसबंड आहे का त्यांच्यावर सगळं डिपेंड होत तिथपर्यंत हा म्हणत मी तोपर्यंत मग हो का शेवटी त्या म्हणलं मग तुम्हाला आवाज येत असेल तुम्ही इग्नोर करा बाहेरचा बाकी आम्हाला व्हिडिओ जमतात का नाही सांगा मी पहिल्यांदा असा व्हिडिओ बनवतोय आहे ना ग मी आता म्हटलं बघा आता फेस आपण मी कॅमेरा धरून व्हिडिओ घेत असतो तर म्हटलं आज मीच येतो व्हिडिओमध्ये बाकी आईचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही कालचा आणि मित्रांनो राहिला विषय मला कमेंट येतात असे तसे पण मी सांगू मित्रांनो मला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे म्हणजे माझ्या फॅमिलीशी सगळं काही म्हणजे मी दुसऱ्यांचा विचार नाही सांगू शकत तुम्हाला मी काय बोलण्याचा प्रयत्न करालो तुम्हाला गुरुवणी बोलली असेल त्या राधिकाचे विषय तर जे तिच्या मनात होतं ती ती बोलली राधिकाचे विषय ऐका नाही आणि असं काही समजू नका तुम्ही की आम्ही त्याच्याबद्दल वाईट विचार करतो तसं काही नाही एकच गोष्ट सांगतो कम्पेअर करू नका फक्त बाकी एवढंच बघा तेवढंच बोलली ती आता हिच्यावर पण तुम्ही कमेंट नका करू बाकी काय नाही तेवढं कम्पेअर नका करू एवढं सांग सगळे सारखे नसते मित्र सगळं कोणीच्या सारखं नसते एवढं सगळ्याचे वेगवेगळे आपले आपले प्रॉब्लेम आहे
सगळे आपापल्या जागेवर व्यवस्थित आहे. ती गोष्ट खरी. तिला जसं राहायला आवडतं ती राहते, मला जसं राहायला आवडतं मी तशी राहते. कोमल तेल जसं राहायला आवडतं त्याचं राहतं. बाकी मेकअप आणि ते करायचं म्हणलं तर मग ती गोष्ट मला आवडत नाही. तिला आधीपासूनच आधीपासूनच म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच आणि जमाईच्या आधीपासूनच मी तुम्हाला कशी कमेंट करायची करा, चांगली करा, तुमच्यावर डिपेंड. तर बाकी व्हिडिओ आम्हाला जमतात का नाही ते सांगा, कारण की कमेंट केल्याशिवाय मला काही समजणार नाही. मी आज त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवला. खूप दिवसापासून कमेंट येत होत्या, मी आधीपण बनवला होता पण ते व्यवस्थित नव्हता म्हणजे हा, त्याच्यामुळे म्हटलं परत एक बार ट्राय करा. आणि तुम्हाला आता आईला आईचा व्हिडिओ घेतो थोडा. एक कमेंट पण आलती रोहिणीचं चॅनल आणि आई काय करेल तिच्यात. आता आईला थोडंफार घेतो मित्रांनो, कारण मी अशी गोष्ट आहे की सगळी जॉईंट फॅमिली म्हणून थोडंफार त्यांच्या व्हिडिओ मध्ये आमच्या आणि आईला एक्सपिरियन्स जास्त आहे आमच्यापेक्षा. अशी गोष्ट मी काय आता एक झाले 7-8 महिने व्हिडिओ बनवायलो, एवढा काय अनुभव नाहीये मला. माझ्या आईला आणि माझ्या भावाला खूप अनुभव आहे तिच्यात कसं काय, म्हणून मी त्यांना घेत असतो. 3-4 वर्ष झाले. हा आणि तुमच्यामुळे आपले आज 25,000 सबस्क्रायबर झाले. तर मी तुम्हाला थँक्यू बोलतो की 25,000 सबस्क्रायबर झाले तुमच्यामुळे. लवकरच 40-50,000 पण होईल ही अपेक्षा ठेवतो मित्रांनो. बाकी आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही ते पण सांगा, है की नाही. आणि कुठं चुकत असेल तर थोडं सांभाळून घ्या, ऍडजस्ट करून घ्या. मी नवीन आहे असं नाही बोलणार, आता जुना झालो आम्ही, है की नाही. तर एखादा शब्द माग पुढे झाला असेल मित्रांनो थोडं सांभाळून घ्या. बाकी आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही कमेंटमध्ये सांगा, ते बी तुमचं गरजेचं आहे मत. आवडत असेल तर ते चांगली कमेंट करा मित्रांनो, नसेल आवडत तर कमेंट करा तुमच्या मनानं, मी काही जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला आवडत असेल तर एखादं हो का नाही मध्ये उत्तर द्या. तर हे व्हिडिओ बघायला कसं वाटलं ते सांगा. आता मी 3 वेळेस रिपीट शब्द बोललो असं तर एखादा शब्द तुम्ही इग्नोर करा. बाकी आता खाली जाणार आहे आम्ही, आता व्हिडिओ घेतो खालचा थोडा. म्हटलं आता एक व्हिडिओ असं घेऊन पो म्हणजे कशी रिॲक्शन येणार काय, अनुभव नाही जास्त त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला. हॅलो, हे बघा तिच्या पप्पाला बोलती. आता रक्षाबंधनला रोहिणी जाणार आहे, रोहिणीला पाठवणार आहे आपण रक्षाबंधनला. हॅलो, चला मी नंतर लावतो. काय करायला तुम्ही आई आई काय हो का, तुम्ही काय नेल नाही मला डीमार्ट मध्ये गेलती तुम्ही सगळे. काय काय आणलं मग, कुठे जायचं असतो बाई, शाळेत गेलती तू. हा कशाला पुसलो बहुत शाळेला. वादमत झाली आज दीदी, ऐकत नाही आता आहे ना, तिला शाळेत पाठव तुम्ही गुच्छा. ए भाई, हिच्यात बसती का तू? हा तू बसती का? बघ इकडे आता. भारी.